या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। मल्टी स्पेशालिटीचा खेळ थांबवा, कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। विद्यार्थ्यात रमले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि डॅशिंग अभिनेता संतोष सुवेकर यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत, पहा फक्त कोकण सात लाईव्हवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। विकास म्हणजे जादूची कांडी नव्हे, विकास हा शाश्वत आणि जनसामान्यांच्या हिताचा असावा ही सर्वांचीच भावना आहे। या शाश्वत विकासाच्या प्रतीक्षेत गेली 5 वर्ष मल्टी स्पेशालिटीचा प्रश्न रखडलाय। आरोग्य सुविधांच्या अभावामुळे सावंतवाडीसह आजूबाजूच्या गावातील गोरगरीब रुग्णांना गोवा बांबुळीसह बेळगाव, कोल्हापूरवर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे सावंतवाडीसह 42 वर्षांपूर्वी स्थापन झालेला सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्यदृष्ट्या सक्षम होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होतोय। सावंतवाडी तालुक्यातील गोरगरिबांची लाईफ लाईन, उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। या सर्वांवर तोडगा निघावा यासाठी सावंतवाडीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यात आलं। तत्कालीन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी भूमिपूजन केलं होतं। उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मल्टी स्पेशालिटी मंजूर करून त्यासाठी 36 कोटी मंजूर झाले। या भूमिपूजनास 5 वर्ष उलटूनही मल्टी स्पेशालिटीची वीट देखील रचली गेली नाही हे दुर्दैव। ज्या जागेत भूमिपूजन झालं त्या जागेत सावंतवाडीचं राजघराणं आणि शासन यांच्यातील जमीन प्रश्न हा न्यायप्रविष्ट आहे। मुंबई उच्च न्यायालयात हा वाद प्रलंबित आहे, त्यामुळे जागेच्या वादात हा प्रश्न रखडलाय। हा प्रश्न सुटावा यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी देखील शासन आणि राजघराणं यांच्यात समन्वय साधून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याला अद्याप काही यश आलेलं नाहीये। दरम्यान वेत्ते ग्रामपंचायतीनं जमीन देण्याची तयारी दर्शवली होती। खासदार राऊत, तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी या जागेची पाहणी सुद्धा केली होती, मात्र केसरकर यांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मल्टी स्पेशालिटीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले। त्याच जागेच्या वादामुळे हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर पुन्हा एकदा वेत्ते सरपंचांनी जागा देण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे। तर मळेवाड, सावंतवाडी शहरातील 2 ठिकाणची आरक्षित जागा, उद्यानजवळ पोस्ट ऑफिसची जागा आदी ठिकाणी जागेच्या वादात अडकलेले हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। त्यात सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांनी या प्रकरणी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय। याच पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तालुक्याच्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था लोकांना येण्याच्या असतात, त्या ठिकाणी बसेस असतात, शेवटी प्रत्येक जण काही स्वतःच्या गाड्या घेऊन प्रवास करत नाही, त्याच्यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच हॉस्पिटल असायला लागतं। या संदर्भात आमची बोलणी अंतिम टप्प्यावर आहेत आणि त्याच्यामुळे जिथं आहे त्याच ठिकाणी जागा ॲक्वायर करून म्हणजे त्यांना आवश्यक ते कॉम्पन्सेशन देऊन हॉस्पिटल व्हायचं आहे। त्याच्यामध्ये कुठे वेळ झालेला असेल तर या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, लवकरच या संदर्भात आपण मीटिंग घेऊ आणि हा प्रश्न सुटेल। वेतेला सुद्धा जागेमध्ये काय करायचं, आम्ही त्या ठिकाणी टफ्टिंगचं युनिट टाकायचा विचार करत होतो। कॉयरच्या ज्या अनेक युनिट झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये, त्याचं जर त्या कॉयरचं कन्झम्पशन करायचं असेल तर त्या ठिकाणी वेतेची जी जागा आहे ती देण्याची त्यांनी
हातकबुली दाखवलेली होती आणि जर इथं जागेचं फायनल नाही झालं तर वेतेला करायला सुद्धा माझं काय अडचण असण्याचे कारण नाही, कारण तो सुद्धा माझ्याच मतदारसंघाचा भाग आहे. परंतु एकाच ठिकाणी ज्याला सर्व सुविधा असतात त्यावेळेला लोकांना ते अधिक कन्व्हिनियंट असतं, नाहीतर एका हॉस्पिटलमध्ये एक ट्रीटमेंट घ्यायची आणि दुसरी ट्रीटमेंट घ्यायला लांब जायची. म्हणून आम्ही मेडिकल कॉलेजसुद्धा सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ मेडिकल हॉस्पिटल केलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जर लक्षात घेतलं तर ह्या सगळ्यात सुविधा व्हाव्या आणि सिव्हिल जर हॉस्पिटल मोठं झालं मेडिकल कॉलेज आणि तेच सगळं सर्व्हिस व्हायला लागलं तर सिव्हिल हॉस्पिटल अन्यत्रसुद्धा होऊ शकेल. ती सुद्धा मी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करेन आणि सिव्हिल हॉस्पिटल आणता येईल का सावंतवाडीला याच्या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा करू, कारण एकाच ठिकाणी त्या इमारती चांगलं कॉम्प्लेक्स होऊ शकेल आणि जी मोठी शहर आहे तिथंसुद्धा सिव्हिल हॉस्पिटलसारख्या, कारण मुळातच सिव्हिल हॉस्पिटल सावंतवाडीला होतं ज्यावेळेला जिल्ह्याची स्थापना झाली त्यावेळेला, आणि त्याच्यामुळे ते सुद्धा आणता येईल का आम्ही बघू. इथं पुरेसा FSI आहे, शासनाने FSI सुद्धा हॉस्पिटलसाठी वाढवून दिलेला आहे, त्याच्यामुळे चांगल्या सुविधा केल्या तर त्या गोव्याच्या जवळ आणि गोव्याचा एअरपोर्टसुद्धा जवळ येतो आहे, त्याच्यामुळे चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या जातील. वेंगुर्ल्याला नवीन हॉस्पिटल झालेलं आहे, दोडामार्गचं हॉस्पिटल मंजूर आहे, त्याच्यामुळे ही सगळी कामं लवकरात लवकर केली जातील. एकीकडे जागेच्या वादात मल्टी स्पेशालिटीची इमारत रखडलेली असताना दुसरीकडे मात्र गोरगरीब रुग्णांची हेळसांड होते. वेळीच न मिळणाऱ्या उपचारांअभावी जीव जात आहे. गुरुवारी गर्भवती महिलांसह घडलेला प्रसंग याचं ज्वलंत उदाहरण आहे. एकीकडे अशी महाभयंकर परिस्थिती असताना केवळ जागेच्या वादात तब्बल 5 वर्ष मल्टी स्पेशालिटीचा प्रश्न रखडून पडलाय. असुविधांमुळे इतरत्र रुग्ण नेत असताना वेळीच उपचार न मिळाल्यानं आजवर अनेकांचे बळी गेले. त्यात उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदासह तब्बल 32 पद रिक्त आहे. 4 वैद्यकीय अधिकारी अनधिकृत आणि गैरहजर आहे. वैद्यकीय अधीक्षक हे महत्वाचं पद देखील रिक्त असून प्रचंड ताण असलेल्या स्त्रीरोग तज्ञांकडे याचा पदभार सोपवलाय. तब्बल 104 मंजूर पदांपैकी 32 पद रिक्त आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांना देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं तर निश्चितच ही परिस्थिती बदलेल. परंतु इमारती उभारण्यासह रिक्त पद वैद्यकीय सुविधा देणं देखील तेवढंच आवश्यक आहे. अन्यथा जी परिस्थिती उपजिल्हा रुग्णालयात आहे तशीच मल्टी स्पेशालिटीची झाल्यास इमारतींच्या थडग्यात अजून एका इमारतीची भर होईल. त्यामुळे स्थानिक आमदार कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलद गतीनं आरोग्य क्षेत्रात सावंतवाडीसह सिंधुदुर्गला सक्षम होण्यासाठी पावलं उचलावीत, जेणेकरून गोर गरिबांना जिल्ह्यातच सेवा मिळेल आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर महागडे उपचार घेऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं TV चॅनल लाइव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98 52 108 108 आणि 88 03 108 108. पोलादपूर येथील शिल्पा विनोदराव मोरे यांच्या नावे मोरगिरी पोलादपूर इथं 44 गुंठे जमीन आहे. या जमिनीची बनावट आधार कार्ड बनून त्या जागेची विक्री करण्यात आली होती. फिर्यादी यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विनोदराव मोरे यांना आपल्या जागेची फसवणूक झाल्याची माहिती पोलादपूर तहसील कार्यालयातून मिळाली असता त्यांनी थेट पोलादपूर पोलीस ठाणं गाठलं. पोलादपूर पोलीस ठाण्यात बनावट आधार कार्ड बनवून जागेची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया महिला शिल्पा विनोदराव मोरे, प्रकाश राजाराम निकम, भक्ती अक्षय पेणसे, वहिदा वसीम खलीप, संतोष नामदेव पांढरकामे, अनिल मारुती बेलोसे अशा 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील 2 आरोपींना अटकपूर्व जामीन देखील झालाय तर पोलादपूर पोलीस प्रमुख आरोपी महिलेचा शोध घेत होते. पोलादपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं यातील प्रमुख आरोपीसह इतर आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तोत्या शिल्पा विनोदराव मोरे हिचं नाव संगीता संतोष नगने असं असून तिला न्यायालयानं पोलीस कस्टडी दिली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक
युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार हे करत आहेत. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानकाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 30 33 34 11. नमस्कार, कोकण साथ लाईव्ह मध्ये स्वागत आहे. रविवारी संध्याकाळी 5 सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन परिसरातील हा जो टॉवर आहे तो बंद होता म्हणून पाडण्यात आला. पण हा जो टॉवर आहे पाडलेला टॉवर जो रस्त्यावर पडला, म्हणजे हा जो परबवाडीकडे जाणारा कणकवली परबवाडी आणि बाजारपेठे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर पडला आणि येथे जी 13 केव्हीची जी विद्युत वाहिनी आहे त्यावर पडला. त्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तशाच पद्धतीने हा जो टॉवर पडला त्यावेळी कणकवली शहरातील जी विद्युत लाईन आहे त्याच्यावर पडल्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आणि मोठ्या प्रमाणात हा जो मोठा टॉवर होता आणि तो या रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा देखील झाला होता. विद्युत कर्मचारी देखील आहेत हे अजूनपर्यंत इथे काम करत आहेत. आता रात्रीचे 8 वाजले झाले तरी देखील हे काम करत आहेत. या टॉवरमुळे या विद्युत वितरणाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत हा टॉवर बंद होता. पण रेल्वे स्टेशन परिसरातील बांदकरवाडे असते, शिवाजीनगर असते, कनकनगर असते यांना जी रेंज मिळत होती ती रेंज आता मिळण्याचे कमी बंद झालेलं आहे. काही ठिकाणी हे रेंज मिळण्याचे सुरू होत आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी ही रेंज नव्हती कारण हा टॉवर बंद करण्यात आलेला होता. पर्यायी टॉवर येथे सुरू करण्यात आलेला आहे असे काही जणांनी सांगितले. पण अजून देखील काही जर भागामध्ये रेंज नाही आहे. काही जी भाग वाड्या आहेत वस्त्या त्याच्या रेंज नाही आहे. स्थानिक नागरिक येथे जाण्या येण्यास अडथळा होत आहे. हा जो परिवाडीचा रोड आहे काका, तुम्ही येथून रोज जाता, हा टॉवर पडलेला आहे, काय सांगताय? हा काय झालं म्हणजे आता पडल्यानंतर बरीच अडचण झाली ना. बरीच काम चालू आहे. हा बरं, त्यांचं काम चालू आहे बरेच दिवस यांचं. मगाशी ज्यावेळी टॉवर पडला त्यावेळी काय परिस्थिती होती? ते म्हणजे जवळजवळ खाली आलं होतं. म्हणजे वाहतूक म्हणजे फक्त रिक्षा जात होत्या आणि मोटरसायकल, बाकीचं बंदच होतं. वाहतूक संपूर्ण बाकी वाहतूक बंदच होती. टॉवर पडला त्यावेळी हा टॉवर रस्त्यावर वगैरे पडू शकतो, अंगावर पडू शकतो? हो हो हो, त्या काय नुकसान झालं काय कल्पना नाही. पण जवळजवळ रस्त्यावरच आला तो. कितीच्या सुमारास पडला हा टॉवर? हा ते म्हणजे काय कल्पना नाही. तरी वाटतं 4:30 to 5 पडला असेल असं अंदाज माझा अंदाज आहे. स्थानिक नागरिक आहेत ते सांगत आहे की संध्याकाळी 4:30 to 5 सुमारास हा टॉवर पडला आणि टॉवर पडल्यामुळे येथील जे नागरिक आहेत त्यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण हा जो टॉवर होता तो आतल्या बाजूला पडणं अपेक्षित होतं पण हा जो रस्त्यावर टॉवर पडला आणि त्यामुळे येथील बहुसंख्य नागरिकांमध्ये धास्ती घेतली आहे. आणि आता हा टॉवर सध्याच्या दृष्टिकोनातून पाहतो आहोत की हा एका बाजूला करण्यात आला आहे, थोडेसे कटिंग करून हा बाजूला करण्यात आला आहे. पण अजून देखील हा टॉवर रस्त्याच्या मधोमधच असल्याचं आपल्याला दिसत आहे. एकंदरीत येथील जी मोठी वाहनं आहेत ती आता इथे पास होणार नाही आहेत. त्यामुळे प्रशासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने इथे लवकरात लवकर उपाययोजना करावी आणि हा टॉवर येथून हटवावा अशीच येथील मागणी होत आहे. उमेश बुचडे, कोकण साथ लाईव्ह, कणकवली. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. गाइज, आयदर यू आर हॅप्पी अनहॅप्पी, सक्सेसफुल अनसक्सेसफुल, सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड, देअर इज अ रिझन व्हॉट एव्हर यू आर बीइंग टुडे. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Devgad.
यू कॅन एक्सपिरियन्स हियर अँड ब्रिंग आउट अ रिझन ऑफ युअर हॅपी लाईफ. येवा कोकण आपलोच असा. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून धगधगत आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आदी मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जावा ही महाराष्ट्राची जुनीच मागणी आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. अधूनमधून सीमावादाचा प्रश्न पेटतच असतो. या मुद्द्यावरून दोन्ही राज्यातील नेते आमने सामने देखील उभे ठाकताना दिसतात. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी एक मिश्किल विधान केलंय. पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मिश्किल विधान केलंय आणि एकच खसखस पिकले. पाहुयात शरद पवार नेमकं काय म्हणाले. आणि कर्नाटकाची अत्यंत महत्वाची संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये अशा संस्था आहेत. मी स्वतः शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. आज 4 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. आणि जयचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कॅपिटेशनची किंवा देणगी घेतली जात नाही. आज महाराष्ट्रामध्ये रेटचं ज्या पद्धतीचं खेड्याफाड्यामध्ये काम आहे नेमकं त्याच पद्धतीचं काम आज केलेलंचं कर्नाटकामध्ये आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की कर्नाटकामधून त्यांनी आपली कार्यक्षमता ही महाराष्ट्रातसुद्धा वाढवली. आज त्यांच्या संस्थेची शाखा सोलापूर आहे. त्यांची शाखा आज या ठिकाणी सुरू होते. आणि आणखीन काही ठिकाणी संस्था काढण्याच्या संबंधीचा कोरे साहेबांचा विचार आहे. ते नेहमी एक गोष्ट मला सांगतात की मला इथं मेडिकल कॉलेज काढायचं आहे आणि मेडिकल कॉलेज आणि उत्तम हॉस्पिटल काढायचं आहे. आणि आत्ताच मला त्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी आम्ही हॉस्पिटल काढलं पण आमचं कॉलेज आणि हॉस्पिटल याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान नाही. आणि म्हणून मी त्यांना आत्ताच सांगितलं की हा कार्यक्रम संपल्यावर तुम्ही माझ्यावर चला, तुम्हाला मी कुठे जमीन देतो आणि हे कॉलेज आणि हॉस्पिटल काढण्याच्या संबंधीची ही भूमिका या ठिकाणी करून टाका. ही संस्था अतिशय उत्तम संस्था चालणारी आहे. आज बेळगावला त्यांचं हॉस्पिटल अतिशय चांगलं हॉस्पिटल आहे. सवन असला सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडीचा परिसर, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूरचा काही भाग हा खूप वेळेला वैद्यकीय सेवा हवी असेल तर बेळगावच्या यांच्या हॉस्पिटलमध्ये जातो. आणि त्या ठिकाणी एक प्रकारचा विलासा त्या ठिकाणी त्यांना मिळतो. वैद्यकीय क्षेत्र हे काही माझं क्षेत्र नाही पण या नात्या निमित्तानं या क्षेत्रामध्ये लोकांना कधी ना कधी मदत करावी लागते. माझ्या मते अलीकडच्या काळामध्ये साधनं खूप झाली, आधुनिकता आली, सुधारणा आल्या आणि मोठी मोठी हॉस्पिटल ही ठिकठिकाणी उभी झाली. अनेक थिएटर्स, ऑपरेशन थिएटर असोत, बेडची संख्या असोत, अनेक प्रकारच्या सुविधा आज या ठिकाणी ठिकठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण मी या बाबतीत थोडं जुन्या विचाराचा माणूस आहे आणि माझं म्हणणं की उत्तम हॉस्पिटल चांगली गोष्ट आहे पण उत्तम हॉस्पिटल इतकंच मला माझा फॅमिली डॉक्टर जो आहे, माझा कुटुंबाचा जो डॉक्टर आहे त्याच्यावर माझा विश्वास जास्त असतो. फॅमिली डॉक्टरनी मी जे आजारी झालो आणि त्यांनी माझा हात हातात घेतला तर माझा 50% आजार जातो. का तर फॅमिली डॉक्टर या ठिकाणी आहे. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये पेशंटचा विश्वास संपादन करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि ते करू शकतात फक्त कौटुंबिक वैद्यकीय सेवा देणारे जे कोणी डॉक्टर्स असतात त्यांच्यामार्फतच अशा प्रकारची सुविधा
की मिळू शकते. या ठिकाणी जी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था असोत, वैद्यकीय संस्था असोत, तिथं मी अनेक वेळेला यानाच्या निमित्ताने गेलो. आणि त्यांचं वैशिष्ट्य हे की अतिशय उत्तम प्रकारचे डॉक्टर्स, की जो रुग्णाला एक प्रकारचा दिलासा आणि विश्वास द्यायला यशस्वी होतो, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे साहजिकच ही संस्था दिवसेंदिवस वाढते. आज शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचं उत्तम काम आहे. एक शेतीचं उत्तम महाविद्यालय ते चालवतात, एक शेतीच्या साठी कृषी विज्ञान केंद्र तेही उत्तम रीतीने चालवतात, एक सहकारी साखर कारखाना तेही उत्तम रीतीने चालवतात, आणि अनेक अशा संस्था त्यांनी उभ्या केल्या. आणि त्या संस्था आज कर्नाटकाचा असो, तेलंगणाचा असो, महाराष्ट्राचा असो, उत्तम प्रकारची कामगिरी करत आहेत. एक गोष्ट मला नेहमी आनंद असतो की त्यांनी काही नवीन काढलं की मला उद्घाटनाला जावं लागतं, मग ते कर्नाटकात असो नंतर ते महाराष्ट्रात असो, ही अनेक वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणून मी नेहमीच त्यांना सांगतो की तुमची इतकी उद्घाटन तुम्ही केली, मी काही मागत नाही, तुझं वेळगावचं जीवन टाका आणि प्रश्न संपवून टाका. पण ते नेहमी सांगत असतात की अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या, पण वेळगावची मागणी करू नका, त्यातला चेष्टेचा भाग सोडून द्या. पण आज वेळगावमध्ये त्या भागातल्या लोकांच्या हिताची जपणूक वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काम करणाऱ्या उत्तम संस्था आहेत, ती आज केईएलची संस्था त्या ठिकाणी आहे. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे, कारण उद्या माघी जयंती आहे आणि त्यानिमित्त माघी गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्त कबील काठेमध्ये ग्रामसेवा संघ निर्मित आणि साई जळवी फिल्म प्रस्तुत
कोकणचा महाडान्सर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होते आणि त्यानिमित्त हिंदी आणि मराठीतील डॅशिंग अभिनेता संतोष जुवेकर सर कोकणात आलेले आहेत. आपल्यासोबत आत्ता संतोष जुवेकर सर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, गप्पा करणार आहोत एकंदरीत ही कोकणची कोकणचा महाडान्सर या स्पर्धेच्या निमित्तानं. सर, आपलं कोकणात विशेषतः मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि कोकणचा महाडान्सर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आहे, त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि तुमचं आगमन झालेलं आहे, एकंदरीत या स्पर्धेविषयी काय सांगाल? एकतर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. कवलकाठीतील सगळ्या रहिवाशांना, कोकणातील सगळ्या माझ्या कोकणी बांधवांना, माझ्या भगिनींना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र माझा भाऊ सहिनाथ जळवी, एकदा एका सिनेमाच्या निमित्ताने आमची भेट झाली, रानटी या सिनेमाच्या निमित्ताने मी इथे कुडाळमध्ये शूटिंग करत होतो. आणि मग एक दिवस अचानक त्यांनी मला सांगितलं की आमच्या कवलकाठीमध्ये एक कोकणचा महाडान्सर अशी एक स्पर्धा असते आणि माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने, तर तुला जमेल का यायला? म्हटलं कोकणात मला कधी जमेल, कारण कोकण म्हटलं की एका मनातल्या एका वेगळ्या कोपऱ्यात एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे माझ्या कोकणासाठी, कारण मी कोकणी माणूस आहे, माझ्या कोकणी माणसासाठी एक वेगळं स्थान आहे. सो मी साईला म्हटलं तू कधीही सांग, मी करतो, मला फक्त काही दिवस अगोदरच सांग कधी यायचं आहे. आणि तसं त्यांनी मला कळवलं आणि त्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. खरं तर स्पर्धा उद्या आहे 23 तारखेला, पण म्हटलं एक दिवस मी अगोदर येणार आणि एक दिवस लेट जाणार, कारण कोकणात गेलं की आपले पाय आपसूक जड होतात, एकदा कोकणात गेलं की लवकर घरी जाता येत नाही, पण काय करणार, आता काम आहेत त्यामुळे जावं लागतं आहे. पण थँक्यू सो मच साई आणि त्याचे सर्व मित्रपरिवार आणि या संस्थेचे सगळे कार्यकर्ते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि मला इथे येण्याची संधी दिली. सर, आता कोकणची महाडान्सर ही स्पर्धा आहे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, त्यानिमित्तानं खरं तर कोकणातल्या स्थानिकांना सुद्धा व्यासपीठ निर्माण होत आहे, तर याविषयी काय सांगा? नाही, अर्थात हे असे कार्यक्रम किंवा अशा संस्थांकडून असे राबवले जाणारे उपक्रम हे जे काही आहेत हे खरंच खूप स्तुत्य आणि उत्तम कौतुकास्पद आहेत, कारण आज एखादं आपलं टॅलेंट किंवा आपल्या कलागुणांना वाव मिळण्याकरता तुम्हाला मुंबई एक हे शहर आहे त्या तिकडे तुम्हाला यावं लागतं, पण ते कलागुण लोकांपर्यंत पोहोचण्याकरता काही माध्यमं असावी लागतात. मला वाटतं या गावगावातनं किंवा रादर कोकणातल्या असो किंवा पश्चिम कोल्हापूर कुठल्याही गावातले कुठलेही असे कार्यक्रम असोत, त्या कार्यक्रमांमुळे आपल्याला एक उत्तम कलागुण सापडतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना एक चांगली संधी मिळते. मला असं वाटतं की हे जे व्यासपीठ आहे हे फार महत्त्वाचं आहे आपल्या गावागावातल्या किंवा त्या स्थानिकातल्या कलावंतांना वाव मिळण्याकरता, संधी मिळण्याकरता. सर, आता तुम्ही कोकणविषयी एवढं भरभरून बोलत होता, आता तुम्ही म्हटलात की पावलं जड होतात कोकणात आल्यानंतर जाताना, तर आता काय प्लॅनिंग आहेत, म्हणजे कुठे जाणार आहात, कसा कोकणात तुम्ही तुमचा आता दिवस घालवणार? मी आल्याला साईला म्हटलं मी आता आज आलोय, तर उद्या मला दुपारी वालवलला जायचंय, त्याच्यानंतर खवणे बीचला जायचंय आणि त्यानंतर मी वेंगुर्ल्याला जाईन, कारण एका दिवसात फार फिरणं, कारण किती फिरलं तरी कमीच आहे म्हणा, 1-2 दिवस काय 2 महिने राहिले तरी कमीच आहे कोकणात राहणं. पण हे जे काही आता हा एक दिवस मला मिळणार आहे तो असा उत्तम उत्तम असा मी त्याची सगळ्या संधीचा उपयोग करून घेणार आहे. सो आहे प्लॅन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बाप्पाच्या मंदिरात बसलो आहे, सॉरी, पण कोकणात आल्यावर मासे आणि तिखलं आणि भात याची मजा घेतल्याशिवाय आपण काही जाऊ शकत नाही. कोकणातलं कुठलं ठिकाण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं, कुठलं भावतं? नाही असं कुठलं तरी एका ठिकाणाचं नाव घ्यायला लावू नका, कारण काय असतं ना की आईला आपलं एकच मूल, जरी तिला 10 मुलं जरी झाली किंवा 2 मुलं जरी असली तरी एकाच मुलावर की तुमच्या या कुठल्या मुलावर प्रेम आहे असं सांगणं तिला कठीण असतं. तसंच आहे माझ्या कोकणी माणसाचं की मला पूर्ण कोकणच हा माझ्या मला सर्वात आवडता आहे, त्यामुळे कधी कुठेही अशी वेळ मिळाला किंवा जाऊस वाटलं तर मी कोकणात कुठेही कुठल्याही क्षणी कुठेही जायला तयार आहे. सर, आता कोकणातच अनेक पिक्चर्स घडत आहेत, मालिका घडत आहेत आणि मालवणीचा मोठा ट्रेंड निर्माण झालेला आहे, तर या सगळ्याकडे आपण कसं बघताय? नाही, खरंच चांगलं आहे, उत्तम आहे, कारण माझ्या महाराष्ट्रातली, माझ्या देशातली प्रत्येक भाषा ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी, प्रत्येक देशापर्यंत, प्रत्येक प्रांतापर्यंत पोहोचावी. आणि मला वाटतं की आता
कोल्हापुरी किंवा आपण बोलतो की पश्चिम महाराष्ट्र त्या भाषेवरचे काही त्या भागातले काही सिरियल्स येत आहेत, सिनेमे येत आहेत. जसं कोकणी मालवणी जसं आपण ती खेळ सावल्यांचा ही होती, रात्रीचे खेळ झाले ही मालिका होती. सो कोकणी भाषेतले जे सिरियल्स येत आहेत त्या सिरियल्समुळे कोकणी भाषा ही माझी गावा माझ्या शहरा शहरापर्यंत पोहोचू लागली आहे, त्याचा मला खरंच अभिमान आहे. आणि त्या सर्व निर्मात्यांना, त्या दिग्दर्शकांना, त्या लेखकांना खरंच मनापासून आभार की तुम्ही माझी कोकणी भाषा ही सर्वांपर्यंत पोहोचवताय. सर आता आपण थोडंसं पिक्चरबद्दलही बोलूया. अनेक चित्रपट हे आता खरं तर कोकणच्या लोकेशनवर शूट केले जातात आणि इथलेच कलाकार मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की या इंडस्ट्रीमध्ये आहेत. पण जेव्हा स्थानिकांचा विषय येतो किंवा या सगळ्या लोकांना आपण म्हणू शकतो आणि एक अजून कोणते असे नवे बदल घडणं आवश्यक आहेत म्हणजे इथं शूट होण्यासाठी असं तुम्हाला वाटतंय? अगदी खूप छान प्रश्न तुम्ही मला विचारलात. खरं तर या गोष्टीवर आम्ही आजच दुपारी मी आणि साई बोलत होतो की कोकणातनं सिनेमांचे थिएटर फार कमी आहेत, सिनेमाचे थिएटर्स नाही आहेत. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात की कोकण हे कलेचं उगमस्थान म्हटलं तरी हरकत नाही, कारण अनेक कलाकार कोकणातनंच आलेले आहेत. अनेक नाट्यकर्मी रंगकर्मी मोठमोठे नाटककार लेखक दिग्दर्शक हे कोकणातनं आज आपले आणि त्या लोकांनी मराठी चित्रपटसृष्टी किंवा ही चित्रपटसृष्टी पुढे आणली आहे. दादासाहेब फाळके हे कोकणातले आहेत. सो ज्यांनी जे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचे जनक आहेत किंवा चित्रपटसृष्टीचे जनक आहेत आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे. सो आज कोकणात सिनेमांचे थिएटर असणं फार गरजेचं आहे. केवळ सिनेमाचे नाही तर नाटकाची थिएटरसुद्धा आणि ती चांगली सुसज्ज सुलभ अशी सुंदर अशी थिएटर्स असणं फार गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो ना की मराठी चित्रपट प्रदर्शित झाला संपूर्ण महाराष्ट्रात, की उद्या माझा सिनेमा असो किंवा कोणाचाही असो की उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित. माझा अर्धा तर महाराष्ट्र कोकण आहे आणि तिथेच जर माझा सिनेमा पोहोचत नसेल तर मग संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित म्हणण्याचा काही अर्थ नाही आहे. आणि मला ज्या दिवशी कोकणात उत्तम चांगले थिएटर्स होतील ना, मला वाटतं त्यावेळेला कदाचित माझा मराठी सिनेमा साऊथच्या सिनेमांना सुद्धा मागे टाकेल. कारण माझा कोकणी माणूस साऊथच्या सिनेमांच्या प्रेक्षकांसारखाच तेवढा मराठी सिनेमासाठी आसुसलेला आहे, भुकेलेला आहे. केवळ प्रयत्न आम्ही कलाकार म्हणून सगळ्यांचंच कर्तव्य आहे, पण केवळ कोणीतरी एकानी प्रयत्न करणं गरजेचं नाही, सगळ्यांना मिळून हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोकणातले अनेक मोठे मोठे नेते सुद्धा कोकणातलेच आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की त्या नेत्यांनी याचा विचार करावा. मी खास करून उदय सामंत दादांना नक्कीच विनंती करेन की प्लीज या गोष्टीवर विचार करा आणि कोकणात जेवढी चांगली आणि जेवढी जास्त मराठीचे थिएटर्स किंवा थिएटर्स सिनेमा चित्रपटगृह होतील याचा काहीतरी विचार केला जावा, जेणेकरून माझ्या मराठी सिनेमाला माझ्या मराठी कलाकारांना एक हक्काचं घर मिळेल सिनेमासाठी. सर आता हल्ली वेबसिरीजचं मोठा ट्रेंड आलेला आहे, अनेक जे दिग्गज कलाकार आहेत त्या आता या माध्यमांकडे वळतात. तुम्ही सुद्धा अनेक वेबसिरीज केलेल्या आहेत, तुमचे येऊ घातलेले आहेत, तर याविषयी काय सांगाल? या नव्या ट्रेंडकडे आपण कसं पाहत? नाही, जसं आता काळ बदलत राहतो आणि काळाच्या ओघाने आपण प्रत्येकाची आवड निवड आणि माध्यमं बदलत जातात, पण सिनेमा काही कधी जाणार, कारण सिनेमा फॉर एव्हर असं म्हटलं जातं. त्यामुळे सिनेमा तिथेच आहे, नाटक तिथेच आहे. आजही नाटक नाट्यप्रेमी आहेत, पण यात आता ओ टी टीची भर पडली आहे. आताचं यूथ सगळं ओ टी टीकडे जास्त आकर्षित होतं आहे. मुळात आत्ताचं जग इतकं स्पीडी आणि इतकं हे सगळं बिझी आहेत ना की एक चला आता सिनेमा बघायला जाऊ म्हणून 2.5-3 तास काढून सिनेमा बघायला जाणं कोणाला तेवढा वेळ मिळत नाही. मिळतो तो महिन्यातनं एखादा दुसरा वेळ किंवा आठवड्यातनं एखादा मिळतो, पण तुम्हाला इझी अवेलेबल होतं ते ओ टी टी आहे, वेबसिरीज आहेत जे तुम्ही मोबाईलवर बघू शकता, आयपॅडवर बघू शकता. पण हे बघताना त्याची मजा वेगळी. मुळात अनेक असे ओ टी टी आहेत ते उगाच तिकडे काही कंटेंट येतो, पण जे आता काही ओ टी टीकडे मी काम केलं, नेटफ्लिक्स आहे किंवा एम एक्स प्लेअर आहे, सोनी लिव आहे, हॉटस्टार आहे, इथे खूप चांगले कंटेंट येत आहेत. केवळ नुसतं वेबसिरीजच्या नावाखाली काहीतरी लोकांच्या माथी मारलं जात नाही आहे, त्यामुळे उत्तम चांगले कंटेंट येतात. आणि बराचसा जसाच सिनेमा नाटक आणि मालिकांचा एक प्रेक्षक वर्ग आहे, तसा ओ टी टीचा सुद्धा एक प्रेक्षक वर्ग तयार होत चाललाय आणि आणखीन तयार होणार आहे पुढे जाऊन. सो मला तर असं वाटतं की कलाकार म्हणून मी सगळ्याच माध्यमांकडे एकाच दृष्टीने बघतो, जिकडे मला परफॉर्म करायला मिळतं, जिथे मला चांगलं माझा परफॉर्मन्स देता येतो, ते प्रत्येक माध्यम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि उद्या आता कोकणचा महाडान्सर ही स्पर्धा होते, तर काय आवाहन कराल संपूर्ण कोकणवासियांना?
आव्हान करीन की इथे आपलं कोकणचा महाडान्सर ही स्पर्धा आहे. ओके, सो तुम्ही सगळ्यांनी इथे या, ही स्पर्धा बघा आणि तुम्ही सर्व या स्पर्धकांना प्लीज प्रोत्साहन द्या आणि असे कार्यक्रम, असे उत्तम कार्यक्रम सगळीकडेच त्याचं आयोजन केलं गेलं पाहिजे. तर हे होते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग अभिनेते संतोष जुवेकर. कोकणचा महाडान्सर या स्पर्धेसाठी ते कोकणात आलेले आहेत आणि उद्या त्यांची संपूर्ण दिवसभर उपस्थिती असणार आहे, त्यामुळे आता उत्सुकता वाढली आहे की कोकणचा महाडान्सर कोण होणार आहे आणि अशाच दिग्गज कलाकारांची मांदियाही आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आता इथंच थांबतोय, पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. कॅमेरामन प्रसाद कदम सह मी झुईली. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनशी प्रायोजक आहेत टायझर. Now experience sheer softness of Tizer Super Soft Shirts. Multi speciality cha khel thangwa. Kokan Sat Live cha special report. Vidyarthyat ramle Kendriya Mantri Narayan Rane. Ani dashing abhineta Santosh Suvekar yanchi exclusive mulakhat. Paha fakt Kokan Sat Live var. हेडलाईनशी प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.